कोणत्याही देशाचा संपूर्ण विकास होण्यासाठी तेथील महिला शिक्षित असणे आवश्यक आहे. एक सुशिक्षित स्त्री आपल्या कौशल्याने आणि ज्ञानाने आपल्या समाजावर आणि कुटुंबावर सकारात्मक बदल घडवू शकते. कारण आई ही आपल्या मुलाची पहिली शिक्षिका असते. तिच्यातल्या संस्कारांनी ती चांगल्या वाईटाची जाणीव करून देते. त्यासाठी स्त्री शिक्षण ही काळाची गरज आहे. आज मुली प्रत्येक क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. तरीही वंशाचा दिवा म्हणून मुलगाच पाहिजे ही प्रवृत्ती आपण बदलायला मग स्त्री भ्रूण हत्या रोखली जाईल. स्त्रियांना आपल्या हक्कांसाठी प्रयत्न करावा लागतोच. आता जन्म देण्यासाठी संघर्ष करावा लागला यासारखी कुठली दैवी गोष्ट नाही. प्रामाणिकपणा, साधेपणा, नम्रता, जबाबदारीची भावना आणि ज्येष्ठांचा यासारखी सकारात्मक मूल्ये रुजवण्यासाठी कुटुंब हे सर्वोत्तम ठिकाण आहे. यामुळे घरगुती हिंसाचार थांबण्यास मदत होईल. हा हिंसाचार रोखण्यासाठी महिलांनीही तो सहन न करता त्याविषयी आवाज उठवला पाहिजे. नारी, जग तू स्वतः, प्रत्येक दिवस तुझा खास आहे. हक्काचा मान सन्मान नारी शक्तीचा. प्रत्येक माणूस तुझा कर्जदार आहे, तुझा कर्जदार आहे.
बाबाला सांग फ्रुटी घेऊन याला लय झाल्या फ्रुटी बस कर सगळ्या झाल्या चीप चीप सगळ्या झाल्या तुला मागे वर पुढे जाऊन पुढे नको देऊ तुला पुढे तुटी आहे म्हणलं बोललो तुला मागे वर पकडायला भेटेल तिला तिला देवी बस चालली आहे पाण्यात तिथले छोटी Thank you.
कधीपासून आहे आपण यायच्या अगोदर आहे व्हिडिओ रेकॉर्ड करतोय की गरम आहे खाली एवढा पण नाही.